ते लोकांना आवडत नाही, पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे. कॅबिनेटमध्ये नाही, आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आहे. आणि रस्त्यावर नाही, तुमच्या चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशनमध्ये झाली, करेक्ट? पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ही घटना. तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की, आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय, गुंडा राज आहे हे, महाराष्ट्र आहे हे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवॉर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे. मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे. मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय. जर एक सत्तेत असलेला आमदार, एका सहकारी, कोणीही तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा, याचा मी जाहीर निषेध करते. आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं, आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. काही कारण असू दे, फायरिंग करायचा अधिकार आहे, फायरिंग आणि पोलीस स्टेशन मध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती मस्ती नाही तर काय, यांना वाटतं गोळी कुठेही चालू शकते. तिथे सर्वसामान्य माणसं असतात, तो पोलीस स्टेशन आहे, हे गुंडा राज नाही तर काय चाललंय. आणि राज्याचे गृहमंत्री काय करतायत, राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपापसातली भांडणं त्यांनी चर्चा करावी. ह्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, महाराष्ट्र भरडला जातोय, काही नियंत्रण नाही आहे, क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये. आणि मी हे पार्लमेंटमध्ये 100% बोलणार आहे, संधी मिळाली तर सोमवारी नाही तर मंगळवारी, पण मी रेस करणार आणि 100% मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार आहे. मी आजच ट्विट करणार आहे. आता गोळीबार हो, आम्ही तर बंदुकीच्याच विरोधात हो, आमचा बंदुकीचा दूर दूर तक संबंध नाही. बंदूक कुठे, बॉर्डरवर असते, आपल्या जवानांकडे असते, अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते, पोलिसाकडे असते. त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत, वर्दीला सॅल्यूट करतो. लहान मुलाला विचारून बघा, मोठं झाल्यावर काय व्हायचं, त्याला पोलीस व्हायचं असते. एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो. बेस्ट पोलीस सर्विस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातली आहे. आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये जिथे आम्ही आमचं मायर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळवून देईल, तर आपला हा पोलीस मिळेल. लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात या राज्यामध्ये, की मामा आहे, आपल्या अधिकाराचा येतो. अशा ठिकाणी म्हणजे दिवसा ढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिंमतच कशी होते एखाद्या आमदाराची, की सत्तेची मस्ती नाही तर काय. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी, त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आत्ता ट्विट करणार आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे. कुठले का अहो असं काय, म्हणजे सत्तेत असला म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही, आणि विरोधात असला तर काही नाही केलं तरी कारवाई. बॉस, ही लोकशाही अजून तरी दडपशाही नाही आहे, त्यांना वाटतं दडपशाही आहे, पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काही करावं. उद्या तुम्हाला मला गोळी मारेल, मग त्याला काय हार घालणार होता आपण. तुम्ही बघताय काय झालं, मध्ये आपलीच एक भगिनी तिच्यावर बलात्कार झाला, तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टानी, एका छोट्या कोर्टानी त्यांना सोडून दिलं होतं, परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलंच की नाही त्या केसमध्ये, आणि दिलं की नाही त्यांना. आत नियम आहे, आत देश नियम कायद्यांनी चालतो, सत्तेच्या मस्तीने नाही चालत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.